बातमीचे प्रायोजक आहे अरमान एंटरप्राइजेस, ताज कॉम्प्लेक्स बेसमेंट, मक्का मस्जिद समोर, विजापूर बेस सोलापूर। नाही बापूंना टक्कर देत नाही आहे, मी बापूंच्या सोबत तिकीट मागतोय म्हणून आम्ही आदरणीय उपमुख्यमंत्री साहेब फडणवीस जास्तीत जास्त आमच्या बंजारा समाजाला प्रतिनिधित्व मिळावं अशी जी अपेक्षा व्यक्त केली आहे निश्चितपणे आमचा हा प्रयत्न असेल। आमच्या समाजाचे धर्मगुरु यांनी मला सूचना केली दक्षिण सोलापूरमध्ये विधानसभेसाठी तिकीटची मागणी करा। एक बंजारा समाजाला कुठेतरी न्याय देण्यासाठी एक तिकीट मिळावं। दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघाचे भाजपा आमदार सुभाष देशमुख यांना आणखी एक धक्का बसला। त्यांचे कट्टर समर्थक सचिन चव्हाण यांनी भारतीय जनता पार्टीकडे दक्षिण मधून उमेदवारीची मागणी केली आहे। राज्यामध्ये बंजारा समाज अतिशय आक्रमक असून यावेळी काही करून समाजाचे जास्तीत जास्त आमदार विधानसभेत पाठवण्याचा निर्धार करण्यात आलाय। दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघात तांड्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असून सुमारे 70,000 अधिक मतदार आहेत। सचिन मोहन चव्हाण हे भारतीय जनता पक्षाच्या 2013 पासून सक्रिय कार्यकर्ते। सध्या ते संत सेवालाल महाराज बंजारा लमाण समृद्धी योजनेचे अशासकीय सदस्य म्हणून काम पाहत आहेत। वंचित समाजाला व समाजातील शेवटच्या व्यक्तीला न्याय मिळवून देण्यासाठी मागास समाजसेवा मंडळाची स्थापना केली आहे। या संस्थेचे 22 शाखांमधून बहुसंख्य शाखा दक्षिण सोलापूर तालुक्यात आहेत। संस्थेच्या शैक्षणिक चळवळीच्या माध्यमातून लाखो विद्यादानाचे कार्य केले आहे। संस्थेमध्ये शिक्षण घेतलेले विद्यार्थी शासकीय, खासगी, सामाजिक, औद्योगिक आदी विविध क्षेत्रात उच्च पदस्थ कार्यरत आहेत। त्यामुळे आता बंजारा समाजाचे धर्मगुरु व बंजारा बांधवांतून सचिन चव्हाण यांचे नाव दक्षिण विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवावी अशी मागणी होत आहे। आपल्या उमेदवारीबाबत लोकप्रधान न्यूज चॅनलशी बोलताना सचिन चव्हाण यांनी अनेक गोष्टीवर खुलासा केलाय। पहा काय म्हणाले सचिन चव्हाण। नमस्कार, मी सचिन मोहन चव्हाण, सध्या भारतीय जनता पार्टी तांडा समृद्धी योजनेचा मी भारतीय जनता पार्टी तांडा वस्ती संपर्क अभियान याचा पश्चिम महाराष्ट्राचं संयोजक म्हणून काम करतोय। तसेच श्री संत सेवालाल महाराज तांडा समृद्धी योजना जिल्हाधिकारी कमिटीमध्ये अशासकीय सदस्य म्हणून काम करतोय। तसेच महाराष्ट्र आश्रमशाळा संस्था चालक संघ याचा प्रदेश उपाध्यक्ष आणि मागास समाजसेवा मंडळचा मी कार्यकारी संचालक आहे। गेल्या 10-12 वर्षापासून मी भारतीय जनता पार्टीचं प्रामाणिकपणे काम करतो आहे आणि पक्षाने जी जबाबदारी दिली ती मी यशस्वीपणे पार पाडलेली आहे। माझे आजोबा स्वर्गीय चंद्राम चव्हाण गुरुजी यांनी 1958 साली मागास समाजसेवा मंडळ ही शैक्षणिक संस्था सुरू केली आणि या शैक्षणिक संस्थेच्या माध्यमातून आज 22 शाखा सुरू असून जवळजवळ 15,000 विद्यार्थी आणि 600 शिक्षक स्टाफ आणि नॉन टीचिंग स्टाफ काम करत आहेत। तसेच त्यांचा वारसा घेऊन स्वर्गीय मोहन चव्हाण माझे वडील आणि चंद्राम गुरुजी यांचा वारसा घेऊन मी आज सामाजिक वाटचाल करत आहे। आमच्या समाजाचे धर्मगुरु यांनी मला सूचना केली, त्यांच्याशी चर्चा झाल्यानंतर की बाबा तुम्ही दक्षिण सोलापूरमध्ये विधानसभेसाठी तिकीटची मागणी करा आणि त्यांच्या सूचनेनुसार आणि राष्ट्रीय बंजारा परिषद यांच्या पाठिंब्यानं आमच्या समाज बांधवांच्या भावना लक्षात घेऊन पश्चिम महाराष्ट्रामध्ये एक बंजारा समाजाला कुठेतरी न्याय देण्यासाठी एक तिकीट मिळावं म्हणून आम्ही आदरणीय उपमुख्यमंत्री साहेब फडणवीस सहानुभूतीपूर्वक विचार करेल असा आमचा विश्वास आहे। चर्चा पण अशी आहे की आपण बापूंना दक्षिणमध्ये टक्कर देण्यासाठी आपण उमेदवारी मागताय। नाही बापूंना टक्कर देत नाही आहे, मी बापूंच्या सोबत तिकीट मागतोय। जर पक्ष माझा नेहमीच हा विचार आहे, मी काली तेच सांगितलं, जर पक्षाने संधी दिली तर मी नक्कीच लढवणार आहे आणि पक्षाने जर बापूंना तिकीट दिलं तर पक्षांचं काम म्हणून बापूंचं काम मी नक्कीच करणार आहे। त्यांचा विरोध नाही, बापूंना जर तिकीट नाही तर माझा विचार व्हावा ही आमची भावना आहे। बापूंना तिकीट भेटावं असं वाटतं का आपल्याला? आता हे पक्ष निर्णय घेतील ना।
आपल्या समाजात बंजार समाजाचे जे नेते आहेत सध्या इच्छुक आहेत, गावभेट दौरा पण सुरू आहे, आपण यांना एकत्रित कसे करा जर आपल्याला उमेदवारी भेटली तर? कसं आहे, समाज आमचा बंजारा समाज माझा समाज आहे, आम्ही सगळे एकत्र बसू आणि त्यानंतर आम्ही तो योग्य तो निर्णय घेऊ. तांडा समृद्धी योजनेच्या माध्यमातून माझेही प्रत्येक तांड्यामध्ये व्हिजिट झालेले आहेत, प्रत्येक तांड्यामध्ये त्यांची माहिती गोळा करण्याचं काम चालू आहे. फक्त मी म्हणजे राजकीय लेबल न लावता तांडा समृद्धी योजनेच्या माध्यमातून माझेही तांडा दौरा पूर्ण झालेले आहे. जास्तीत जास्त आमच्या बंजारा समाजाला प्रतिनिधित्व मिळावं अशी जी अपेक्षा व्यक्त केली आहे, निश्चितपणे आमचा हा प्रयत्न असेल की जेवढं जास्तीत जास्त प्रतिनिधित्व आपल्याला देता येईल तो देण्याचा प्रयत्न आपण. सोलापूर शहरात विविध प्रकारचे अत्तर, परफ्यूम, मसाजर, हेअर ड्राय, इम्पॉर्टंट गॉगल, इम्पॉर्टंट वॉच, नवीन गॅझेट मिळण्याचे एकमेव ठिकाण अरमान एंटरप्राइजेस. आमचा पत्ता ताज कॉम्प्लेक्स बेसमेंट मक्का मस्जिद समोर विजापूर वेस सोलापूर. प्रोप्रायटर डॉक्टर मोहसिन बागवान. कॉन्टॅक्ट 9922559711.